त्र्यंबकेश्वरमधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. ठाणापाडा गटातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा गटातील कार्यकर्त्यांनी मंगळवारी शेकडोंच्या संख्येने राष्ट्रवादीत प्रवेश केला. ठाणापाडा गटातील लालबावट्याला सोडचिठ्ठी देत शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवन येथे मंगळवारी नाशिक लोकसभा राष्ट्रवादी अध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बहिरू पाटील मुळाने, माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य रवींद्र भोये, युवक तालुकाध्यक्ष कैलास मोरे, लोकसभा सरचिटणीस हरिभाऊ बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याची माहिती तालुकाध्यक्ष बहिरू पाटील मुळाने यांनी बुधवारी दिली. याचबरोबर सुरगाणा तालुक्यात पखाणे पाटील, बळीराम बांगाड, गंगाराम लहारे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत आडगाव देवळा येथील कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याचे मुळाने यांनी सांगितले. पालकमंत्री छगनराव भुजबळ हे आदिवासी बहुल भागातील आदिवासींच्या प्रश्नांची जाण ठेवत वर्षानुवर्ष विकासापासून वंचित राहिलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास ठेवून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करत विकास कामे करत असल्यानेच सर्व कार्यकर्त्यांचा ओघ राष्ट्रवादीकडे होत असल्याचे तालुकाध्यक्ष मुळाने यांनी सांगितले. भरत पखाणे, भरत तळवी, रामचंद्र रानडे, मनोहर पखाणे, लक्ष्मण पखाणे, काशीनाथ गेले, अशोक पखाणे, आनंदा खिरारी, किसन शेवरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी मधुकर पाटील, तालुका उपाध्यक्ष बळीराम बांगाड, गंगाराम लहारे, हरिभाऊ बोडके आदी उपस्थित होते.